तालुक्यातील बामणी येथे सुरू असणाऱ्या बेकायदा हातभट्टीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 72,200 रुपयांची दारू जप्त केली आहे. बामणी हद्दीत काटेरी झुडुपात ही हातभट्टी चालवली जात होती. 2 लाखांची हातभट्टी ही बॅरल मध्ये तयार करून शेजारील सांडपाण्यात ठेवलेल्या 4 प्लास्टिकच्या बेड मध्ये भरण्यात येत होती. ही माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना कळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि 40 लिटर हातभट्टी 3,500 लिटर कच्चा माल ताब्यात घेतला आहे.